फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आणि फोर स्ट्रोक डिझेल इंजिन तुम्हाला काय एवढं विचारत नाही, ते काही करायची गरज नाही. बरं, आपलं फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह दिलेलं आहे, हे तुम्हाला विचारत नाही, वाचून घ्या समजून जाईल ते. बरं, इथं जागा सोडलेली आहे कारण इथं जे लिहायचं आहे ते सेम जसं माग आहे तसंच लिहायचं, काही चेंज करायचं नाही त्याच्यामध्ये. सक्शन स्ट्रोक कॉम्प्रेशन स्ट्रोक आणि एक्सपन्शन स्ट्रोक ही जे माहिती आहे तीच लिहायची. फक्त याच्यामध्ये काय असतं, डिझेलमध्ये इथं पेट्रोलमध्ये एअर आणि फ्युएल दोन्ही येतं आणि डिझेलमध्ये काय असतं, फक्त एअर येते, याच्यामध्ये फक्त एअर येते. आणि इथं स्पार्क प्लग नसतो, इथं काय असतं, फ्युएल इंजेक्टर असतं. क्रँक रोटेट्स फ्रॉम 0 to 180 degrees. त्याच्यानंतर काय लिहिणार, व्हॅक्युम जनरेटेड इन साईड द सिलेंडर सो एअर फ्युएल मिक्सर लिहिणार नाही, इथं काय लिहिणार, फक्त एअर. व्हॅक्युम इज जनरेटेड सो एअर गेट्स ट्रॅप, एअर गेट्स ट्रॅप इन साईड द सिलेंडर, एअर गेट्स ट्रॅप इन साईड द सिलेंडर बाय सक्शन वॉल. तर एअर आले. कॉम्प्रेशन स्ट्रोकला काय असणार आहे, पिस्टन मूव्ज फ्रॉम वरून काय येणार, आता खाली येणार, पीडीसी टू टीडीसी. क्रँक रोटेट्स 180 degrees टू 360 degrees. क्रँक कुठं राहणार आहे, आता हा तुमचा क्रँक आहे बरोबर, इथं तुमचं 0 आहे, इथं तुमचं 180 आहे. 180 टू परत कुठे येणार आहे, 360 येणार, इकडनं परत इकडं 180 टू 360. आता कॉम्प्रेशनच्या वेळेस काय म्हटलेलं आपण, कॉम्प्रेशनच्या वेळेस इनलेट वॉल अँड एक्झॉस्ट वॉल दोन्ही काय असणार आहे, बंद असणार आहे. इनलेट वॉल एक्झॉस्ट वॉल आर क्लोज्ड ॲट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक. शेवटच्या वेळेस काय करणार, फ्युएल इंजेक्टर काय करणार, फ्युएल स्प्रे करणार. ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक फ्युएल इंजेक्टर इंजेक्ट्स फ्युएल. याच्यामध्ये प्रेशर आणि टेम्परेचर जास्त असतं, त्याच्यामुळं खाली लिहिलेलं आहे आपण बघा. पॉवर स्ट्रोकच्या वेळेस काय, पिस्टन मूव्ज फ्रॉम, आता तिसरा स्ट्रोक, पिस्टन मूव्ज फ्रॉम टी डी सी टू बी डी सी, परत टी डी सी टू कुठं आलं, बी डी सी आलं. आणि क्रँक रोटेट्स 360 degrees टू 540 degrees. क्रँक आता कुठे फिरणार आहे, आधी 0 to 180 सक्शन स्ट्रोक, 180 टू 360 कॉम्प्रेशन स्ट्रोक, नंतर 360 ते 360 टू 540 पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकच्या वेळेस कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडलाच, कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडलाच काय होतं, ॲट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक फ्युएल इंजेक्टर इंजेक्ट्स फ्युएल इन टू द सिलेंडर. फ्युएल इंजेक्टर काय करतं, फ्युएल सोडतं. पेट्रोल इंजिनमध्ये आपलं फ्युएल आणि एअर दोघांचं मिक्सर असतं, डिझेल इंजिनमध्ये काय असतं, फक्त एअर असते. घेताना आपण फक्त एअर घेतो आणि नंतर कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडला आपण काय करतो, फ्युएल सोडतोय. ड्यू टू हाय कॉम्प्रेशन टेम्परेचर ऑफ एअर इन्क्रीजेस, ड्यू टू हाय कॉम्प्रेशन रेशो असं म्हणा, ड्यू टू हाय कॉम्प्रेशन रेशो टेम्परेचर ऑफ एअर इज इन्क्रीजेस, त्याचं टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. सो व्हेन फ्लुइड इज इंजेक्टेड ड्यू टू दिस हायस्ट टेम्परेचर इग्निशन टेक्स प्लेस, त्याच्यामुळे काय होतं, इग्निशन चालू होतं. आता शेवटचा स्ट्रोक काय, एक्सपन्शन स्ट्रोक, नंतर काय होणार, पिस्टन मूव्ज फ्रॉम बी डी सी टू टी डी सी. आता परत वरनं खालनं कुठं जाणार आहे, वरती जाणार आहे. हा पिस्टन जो आहे तो खाली आलता इथपर्यंत बी डी सीला, बी डी सीपासून कुठं जाणार, तो टी डी सीला. जो आपला जळाल्यानंतर काय होतं, काळा धूर तयार होतो, तो काळा धूर तयार झाला तो आपण काय करणार आहे, इकडनं एक्झॉस्ट वॉलमधनं काय करणार आहे, बाहेर टाकणार आहे. क्रँक मूव्ज किंवा क्रँक रोटेट्स 540 degrees टू 720 degrees आणि पन गॅसेस विल एक्झॉस्ट फ्रॉम एक्सपन्शन वॉल. तर असे तुमचे चार स्ट्रोक आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिनमध्ये एअर आणि फ्युएल दोन्ही मिक्सर असतं आणि फोर स्ट्रोक डिझेल इंजिनमध्ये काय असतं, फक्त एअर येते आणि
इथं काय करतो आपण कॉम्प्रेशनच्या एंडला काय करतो आपण फ्युएल टाकतो. इथं इथं पेट्रोलमध्ये दोन्ही असतं. हा फरक आहे. द डिफरंट टाईप्स ऑफ फ्रेम, बरं, फ्रेमचे डिफरंट टाईप्स सांगा. फ्रेम इज द मेन पार्ट ऑफ द चासी. आपण मग अशी म्हटलो चासीचा मेन पार्ट काय फ्रेम आहे. ऑन विच डिफरंट कंपोनंट्स आर अटॅच, त्याच्यावरती वेगवेगळे कंपोनंट आपण काय करतो आहे अटॅच करतो आहे, माउंट करतो आहे. इट इज इट मस्ट बी रिजिड अँड स्ट्रॉंग. ते कसं पाहिजे, रिजिड पाहिजे, भक्कम पाहिजे आणि स्ट्रॉंग पाहिजे, तुटलं नाही पाहिजे ते रहू, बरोबर. स्थिर पाहिजे, भक्कम पाहिजे, कणखर पाहिजे असं. टू विथ स्टँड व्हेइकल अँड पॅसेंजर वेट, व्हेइकलचं आणि पॅसेंजरचं वेट त्यांनी सहन केलं पाहिजे. अँड ऑल्सो कॅरी डिफरंट स्ट्रेचेस, स्टॉक्स अँड व्हायब्रेशन वेन व्हेइकल इज रनिंग. जेव्हा व्हेइकल रन होणार आहे तेव्हा वेगवेगळे शॉक, व्हायब्रेशन आणि शॉक्स तयार होणार आहे, स्ट्रेचेस तयार होणार आहे, ते त्यांनी काय काय केलं पाहिजे. कॅरी म्हणजे काय, सहन केले पाहिजे. कॅरीचा अर्थ काय, सहन. इट कन्सिस्ट टू सिमेट्रिकल बीम्स, याच्यामध्ये काय असते, दोन सिमेट्रिकल बीम आहे, बरोबर का नाही. आपण मेन डायग्राम बघितली आहे. फ्रेममध्ये काय, फ्रेम म्हणजे काय, हे पूर्ण काय फ्रेम आहे, सिमेट्रिकल आहे, सेंटर ॲक्सिसपासून इकडे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स इकडे, म्हणून आपण काय म्हटलं सिमेट्रिकल. हे चासीस नाव आहे, चासीस नाही आहे, खरं तर हे काय आहे, फ्रेम आहे, बरोबर. याला फ्रेम नाव द्या, चासी नाव देऊ नका, फ्रेम नाव द्या. फ्रेम मे बी इट कन्सिस्ट टू सिमेट्रिकल बीम्स, चॅनल अँड व्हेरियस क्रॉस सेक्शन फॉर कनेक्शन. याच्यामध्ये काय आहे, बीम आहे, चॅनल आहे अँड व्हेरियस क्रॉस मेंबर आहे. म्हणजे आता आपण वरनं जर बघितलं तर फक्त काय दिसतं आपल्याला, हे साईडने असे दोन बार दिसत आहेत, पण नुसतं फ्रेम म्हणजे एवढंच आहे का, नाही. काही फ्रेम तुमच्या अशा आडव्या असणार आहे, काही फ्रेम तुमच्या उभ्या असणार आहे, काही फ्रेम तुमच्या कशा असणार, तिरक्या असणार आहे. मग ज्या आडव्या फ्रेम आहेत त्यांना काय म्हटलं आपण, बीम म्हटलं आहे. ज्या उभ्या फ्रेम आहे त्यांना आपण काय म्हटलं आहे, चॅनल म्हटलं आहे. आणि ज्या तुमच्या आडव्या अशा तिरक्या आहेत त्यांना काय म्हटलं आपण, क्रॉस मेंबर म्हटलं आहे. आडवी असेल पूर्ण हॉरिझॉन्टल असेल तर काय, बीम. व्हर्टिकल असेल, उभी असेल तर त्याला काय म्हणायचं, चॅनल. आणि क्रॉस असेल तर काय म्हणायचं, क्रॉस मेंबर सेक्शन. द फ्रेम मे बी हॅव चॅनल, बॉक्स, आय, हॅट ऑर ट्युब्युलर सेक्शन. याच्यामध्ये सेक्शन म्हणजे आपण जर फ्रेम घेतली आणि जर त्याला सेंटरमधनं जर कट केलं, ही जर बीम केली आणि त्याच्यात मी असं येतनं कट केली त्याला, तर त्याचा सेक्शन कसा असू शकतो, त्याचा सेक्शन असा असू शकतो, असा असू शकतो, आय, हॅट किंवा ट्यूबवाला, बरोबर का नाही. म्हणजे हे कसं आहे, ॲक्च्युअलमध्ये कसं आहे, हे असं आहे. आता समजा ट्यूबवेलर बॉक्स सेक्शन जर घेतलं तर हे कसं असणार, तुमची 3D डायग्राम याची अशी, बरोबर का नाही. हे तुमचं काय, इथं सॉलिड आहे, बाकी आतमध्ये काय ते पोकळ आहे, बरोबर ना. ट्यूब सेक्शन आपण जे शेड वगैरे बनवणार हेच असंच वापरतो ना, चौकणी वापरतो किंवा सीवाला वापरतो किंवा एलवाला असतं. आपण बेंच बनवलं पण तसंच वापरलेलं आहे. तसं फंक्शन ऑफ फ्रेम, फ्रेमचं कामं सांगा. इट शुड बी एबल टू कॅरी द वेट ऑफ द व्हेइकल अँड पॅसेंजर. इट शुड कॅरी व्हेरियस शॉक्स, वरचंच लिहिले सगळं. इट शुड कॅरी व्हेरियस शॉक्स, फोर्स, असेस, व्हायब्रेशन वेन व्हेइकल इज स्टेशनरी अँड मूव्हिंग. इट शुड बी कॅरी साईड थ्रस्ट, साईड विंड वेन व्हेइकल इज टर्निंग. इट शुड हँडल सडन इम्पॅक्ट फ्रॉम पोल्युशन. जेव्हा गाडी धडकती तेव्हा त्यांनी त्याची धडक पण काय केली पाहिजे, सहन केली पाहिजे. गिव इम्पॉर्टन्स ऑफ एरोडायनॅमिक शेप, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. IMP एरोडायनॅमिक शेपचं महत्त्व सांगा. गिव जस्टिफिकेशन ऑफ एरोडायनॅमिक शेप, हे तुमचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात, हे लिहिलेले. एरोडायनॅमिक शेपचे फायदे सांगा, एरोडायनॅमिक शेप काय असं ते सांगा, सगळं ते विचारलेलं आहे. एरोडायनॅमिक शेप काढा बघा त्या पुस्तकातलं. ही डायग्राम काढायची होती ना आपल्याला, खरं का नाही. ही डायग्राम काढायची तुम्हाला, काढली आहे. ही करेक्टवाली आहे. डिफरंट फोर्सेस ठीक आहे. हां ठीक आहे, चालते. ही काढली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एरोडायनॅमिक शेप म्हणजे काय असतं, गाडीला आपल्याला समोरनं जर आपण गाडी चालवली, नॉर्मली जर आपण गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय होते, हवा लागते. हवा जी लागते ती काय लागते, वेगवेगळ्या प्रकारे लागते गाडीच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे कोणते कोणते असते, एअर वेलॉसिटी म्हणजे काय, हवा. समोरनं लागली तर त्याला काय म्हणणार तुम्ही, ड्रॅग. इथनं मधनं जर लागली तर त्याला म्हणणार लिफ्ट, बरोबर.
डाउनवर्ड फोर्स लिफ्ट आणि अपवर्ड फोर्स लिफ्ट. जर तुमचे अजून कोणते होते, एअर ड्रॅग लिफ्ट अजून एक होते ना कोणतरी, साइड फोर्स आणि स्किन फ्रिक्शन, बरोबर. साइडने जर लागली तर त्याला काय म्हणणार आपण, साइड फोर्स. त्याच्यानंतर स्किन फ्रिक्शन, जर तुमचे जे पार्ट्सला जर लागली हवा आणि त्याच्यामुळे जर त्याचं फ्रिक्शन झालं तर त्याला काय म्हटलं आपण, स्किन फ्रिक्शन. नंतर फोम ट्रॅक, फोम ट्रॅक म्हणजे तुमची जर गाडीची लांबी जर जास्त असेल, गाडीची लांबी जर जास्त असल्यामुळे तुमचे हवा गाडीला जास्त लागली तर त्याला आपण काय म्हटले, फोम ट्रॅक, आडव्या लांबीमुळं. योविंग म्हणजे काय, बाउन्स. गाडी तुमची चढ उतारवरनं जर चालली आहे, बाउन्सवरनं जर चालली खड्ड्यातनं किंवा डोंगरावरनं जर चालली तर गाडी आपली वर खाली होती, त्याच्यामुळं काय होते, फोर्स तयार होते. म्हणजे हे सगळे तुमचे जे फोर्सेस तयार होते ते कशामुळे तयार होतात, ते हवेमुळे तयार होतात, ते एअरमुळे तयार होतात. मग आता एअरमुळे जर तयार होत असेल तर आपलं त्याच्यामुळं काय होणार आहे, आपल्या गाडीचं जो स्पीड आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि गाडीची इफिशियन्सी पण काय होणार आहे, आपली कमी होणार आहे. मग ते होऊ नये म्हणून आपण गाडीचा शेप अशा प्रकारे बनवायचा की गाडीचा शेप आपला अशा प्रकारे बनवण्याचं की आपल्याला जी ही हवा जी लागते ती आपली हवा गाडीला असे खेटून गेली पाहिजे, कशी गेली पाहिजे, अशी खेटून गेली पाहिजे जशी दाखवलेली तशी, तर असे डायरेक्ट धडकून त्या गाडीचं स्पीड त्यांनी कमी नाही केलं पाहिजे. म्हणजे जुन्या गाड्या ज्या होत्या बच्चनच्या पिक्चरमधल्या, त्या गाड्या कशा होत्या, आपल्या चौकणी होत्या, डब्या डब्बा गाडी, त्याला काय होतं, एरोडायनॅमिक शेप नव्हता. आत्ता आपण ज्या गाड्या बनवतो त्या कशा बनवतो, एरोडायनॅमिक शेपच्या बनवतो, बरोबर का नाही. आता ही गाडी जी दाखवली तुम्हाला ही कशी एरोडायनॅमिक शेप आहे, त्याला हवा अशी अशी खेटून जाते त्याला वरनं, बरोबर. असं का बरं ते करतो आहे आपण, कारण आपल्याला गाडीचे इफिशियन्सी वाढवायची, सगळ्यात मेन काय त्याचं, गाडीचं आपल्याला ॲव्हरेज वाढवायचं आहे. एरोडायनॅमिक शेप मीन्स शेपिंग ऑफ स्ट्रीमलाईन ऑफ कार बॉडी. गाडीचा तुमचा जो शेप आहे तो अशा प्रकारे द्यायचा इन सच वे दॅट इट प्रोड्युसेस लेस रेझिस्टन्स टू एअर फ्लो. तो अशा प्रकारे बनवायचा गाडीचा जो शेप आहे, गाडीच्या शेपची जी लाईन आहे, स्ट्रीमलाईन म्हणजे गाडीच्या शेपची जी लाईन आहे ती अशा प्रकारे बनवायची इन सच वे दॅट, इन सच वे दॅट म्हणजे काय, अशा प्रकारे बनवायची की ई इट प्रोड्युसेस की ती लेस रेझिस्टन्स, म्हणजे रेझिस्टन्सचा अर्थ काय मराठीत, विरोध. तो लेस कमीत कमीत विरोध करणार, कोणाला विरोध करणार, एअर फ्लोला, हव्याच्या जाण्याच्या रोडला, हव्याच्या जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाला तो काय करणार, कमीत कमीत विरोध करणार, बरोबर का नाही. म्हणून आपण जे आपल्या जे भारी भारी गाड्या असतात, फरारी झाली, पोर्शे झाली, मर्सिडीज झाली, त्या गाड्यांना स्पीड जास्त का बरं आहे, कारण त्या गाड्या एरोडायनॅमिक शेपच्या बनवलेल्या असतात. त्याच्यामुळे त्या गाडीचं स्पीड, आपण जी फरारीची जी रेस करतो त्याला 500-500 स्पीड जातो, कारण त्या गाड्या तशा बनवलेल्या असतात, बरोबर. मग एरोडायनॅमिक शेप म्हणजे काय, की आपल्या गाडीला अशा प्रकारे शेप द्यायचा की गाडीने काय केलं पाहिजे, कमीत कमीत एअर फ्लोला, एअरच्या पुढं जाण्याच्या मार्गाला त्यांनी काय केलं पाहिजे, कमीत कमीत विरोध केला पाहिजे. समजलं, ॲज पॉसिबल एरोडायनॅमिक शेप इम्प्रूव्स. एरोडायनॅमिक शेपमुळे काय होते, ते असलं चांगलं असलं तर काय होणार आहे, एअर ड्रॅग तुमचा काय होणार आहे, कमी होणार आहे. एअरच्या याच्यामुळे जो तुमचा ड्रॅग, म्हणजे ड्रॅग काय, हे फोर्स आहे, ड्रॅग काय एक प्रकारची फोर्स आहे, ती फोर्स तुमची काय होणार आहे, कमी होणार आहे. एरोडायनॅमिक लिफ्ट ॲक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन इज रिड्यूस. आता हे जे नावं दिले आहेत, एरोडायनॅमिक ड्रॅग, एरोडायनॅमिक ड्रिप, हे सगळे कसे या डायग्राममध्ये, ही डायग्राम तुम्हाला करायची, त्याच्यामुळं ही डायग्राम तुम्हाला करायला लागणार आहे. ही ड्रॅग झाला, लिफ्ट झाला, हे सगळे तुमचे नावं तुम्हाला करावे लागणार आहे. या पुस्तकातनं करा किंवा या पुस्तकातनं करा, त्याच्यात कारण दिलेलं आहे, हे करा. बरोबर, ड्रॅग आहे, लिफ्ट आहे, आता तुमचा परत डाऊनवर्ड फोर्स आहे, लिफ्ट आहे, सेमच आहे, काय प्रॉब्लेम नाही. लिफ्ट आहे, ड्रॅग आहे, बरोबर. आणि हा तुमचा काय रोड सर्फेस आहे, म्हणजे हे तुमचं ड्रॅग काय झालं, एक प्रकारची फोर्स झाली, सेंटरला लागती गाडीच्या पुढच्या साईडला, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, ड्रॅग. नंतर लिफ्ट कुठं असती, मधल्या साईडला. नंतर साईड फोर्सनी जेव्हा आपण गाडी वळवतो तेव्हा पण फोर्स लागते, त्याला म्हणतात साईड फोर्स, बरोबर. असे वेगवेगळे फोर्स आहेत, हे सगळे काय होणार आहे, कमी होणार आहे त्याच्यामुळं. एरोडायनॅमिक शेप जर तुमचा असेल तर मग पहिले तेच पॉईंट लिहिले आहेत, एरोडायनॅमिक ड्रॅग रिड्यूस, एरोडायनॅमिक लिफ्ट ॲक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन इज रिड्यूस. एरोडायनॅमिक लिफ्ट, गाडी वर उचलली जाते अपवर्ड डायरेक्शनला, ती तुमची काय होणार आहे, कमी होणार आहे. एअर एडीज आर नॉट फॉर्म. एअर लागल्यामुळं गाडीला असा काय होतो, बारीक बारीक असा खड्डा तयार होतो, असं छोटे 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 खड्डे तयार होतात, गोल 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 गोल, थोड्या दिवसानंतर हवा लागून लागून, ते पण काय होणार नाही जर तुमचा शेप जर चांगला असेल तर. क्रॉस विंड फोर्सेस ॲक्टिंग आर रिड्यूस. क्रॉसनी जेव्हा आपण गाडी चालवणार तेव्हा तुमचे जे विंड म्हणजे काय, हवा, एअरमुळंच, म्हणजे ते हवा आणि एअर एकच झालं ना, क्रॉस विंड फोर्सेस ॲक्टिंग आर रिड्यूस.
स्पीड ऑफ ऑटोमोबाईल इज मेंटेन. गाडीचा स्पीड जर तुमचं जर जास्त वाढलं एका वेळेस तर तो मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला काय उपयोग होतो, एरोडायनॅमिक शेप असेल तर काय होतं, उपयोग होतो. एरोडायनॅमिक शेप नसेल तर काय होतं, आपल्या गाडीचा स्पीड हळूहळू काय होणार आहे, मेंटेन राहणार नाही, कमी होणार, विरोध करणार स्पीड वाढण्यासाठी. एरोडायनॅमिक शेप असेल तर आपल्या गाडीचा स्पीड 100 झाला ना तर 100 राहणार, विरोध जर आपण ब्रेक दाबला नाही किंवा ॲक्सिलेटर कमी केलं नाही तर 100 राहणार. त्याच्यानंतर काय, फ्युएल इकॉनॉमी इन्क्रीजेस. इकॉनॉमी म्हणा, इफिशियन्सी म्हणा, किंवा दुसरा तिसरा शब्द काय, इफिशियन्सीला, इफिशियन्सी म्हणजे काय तिसरा शब्द, इफिशियन्सीला सोप्पा शब्द सांगा मला काय, तुम्हाला सांगितलं आहे मी आत्ताच सांगितलं आजच. ॲव्हरेज इफिशियन्सी म्हणजे काय, ॲव्हरेज. मग आता मला सांगा इफिशियन्सी आपली कमी होणार काय वाढणार हे बघू नका. इफिशियन्सी म्हणजे काय, ॲव्हरेज. जर गाडीचा शेप जर चांगला असेल तर आपल्या गाडीचं ॲव्हरेज वाढणार का कमी होणार, वाढणार म्हणजे इन्क्रीजेस. बरोबर, इफिशियन्सी बघितली की तुमचं कन्फ्युजन होतं आहे. ॲव्हरेज लक्षात ठेवा, ॲव्हरेज. फ्युएल इकॉनॉमी म्हणजे काय, ॲव्हरेज. फ्युएल ॲव्हरेज इन्क्रीजेस, ॲव्हरेज आपल्या गाडीचा वाढतो. फ्युएल तुम्ही काय, तुम्ही काय डोक्यात घेता माहिती का, फ्युएल कमी लागते, मग कमी लागते तर ते डिक्रीज पाहिजे, मग इन्क्रीज कसं काय, फ्युएलचा ॲव्हरेज असं म्हणतात ते. म्हणताना कसं म्हणतात, फ्युएलचा ॲव्हरेज आपला वाढतो. फ्युएल तर आपल्याला कमीच लागते, नाही तर सरळ सरळ फ्युएल पण काढून टाका, काय लिहा सरळ सरळ, व्हेइकल ॲव्हरेज इन्क्रीजेस. सिम्पल एक लिहूच टाका, काय लिहा इथे डायरेक्ट याच्याऐवजी, व्हेइकलचा ॲव्हरेज काय होतं आपला, फ्युएल शब्दच येऊ नका, फ्युएल ॲव्हरेज इन्क्रीजेस. हे सिम्पल आहे, हे कट करून टाका डायरेक्ट, काय गरज नाही त्याची. फ्युएल इकॉनॉमी इन्क्रीज, व्हेइकल ॲव्हरेज इन्क्रीजेस, इम्प्रूव्ह व्हेइकल स्पीड, व्हेइकलचं स्पीड मेंटेन पण राहतो आणि इम्प्रूव्ह पण होतो. रिड्यूस ड्रायव्हर एफर्ट, ड्रायव्हरला जी गाडी चालवण्यासाठी जो जी ताकद लागती ती काय लागती, कमी लागती. बेटर एरोडायनॅमिक शेप गिव्ज ॲट्रॅक्टिव्ह शेप विच इन्क्रीजेस ॲस्थेटिक ॲपिअरन्स ऑफ व्हेइकल. एरोडायनॅमिक शेप जर चांगला असेल तर गाडी दिसायला पण कशी दिसती, चांगली दिसती. त्याच्यामुळे काय होतं आहे, गाडीचा ॲपिअरन्स पण काय होतं आहे, चांगला दिसतो. इट विच इन्क्रीजेस ॲस्थेटिक ॲपिअरन्स. ॲस्थेटिक म्हणजे एक प्रकारचं सायन्स आहे, आता तुम्हाला ते गरज नाही कर काय असतं ते समजून घ्यायची, लक्षात ठेवा डायरेक्ट. विच इन्क्रीजेस ॲपिअरन्सला ॲस्थेटिक शब्द काढून टाकलं तरी चालेल. विच इन्क्रीजेस ॲपिअरन्स म्हणजे काय, दिसल, दिसणे. विच इन्क्रीजेस ॲपिअरन्स ऑफ व्हेइकल, कळलं. ॲस्थेटिक आठवते तर ठीक आहे, नाही असं आठवतो काढून टाका. रिड्यूस नॉईज पोल्युशन, नॉईज पोल्युशन पण काय होतं आपलं, कमी होतं, कळलं. एरोडायनॅमिक शेप म्हणजे काय, शेपिंग ऑफ स्ट्रीप लाइनिंग ऑफ कार बॉडी. हे पाठ करा, गाडीच्या याला शेप देणे, स्ट्रीपिंग ऑफ स्ट्रीप लाइनिंग ऑफ कार बॉडी इन सच अ वे दॅट, अशा प्रकारे की इट प्रोड्युसेस लेस रेजिस्टन्स टू एअर फ्लो. इट प्रोड्युसेस लेस रेजिस्टन्स टू एअर फ्लो. त्यांनी ते हवेला कमीत कमीत काय केलं पाहिजे, हवेच्या फ्लोला, हवा ज्या दिशेने चालली आहे त्या दिशेने जर विरुद्ध दिशेने जरी चालला असेल तरी त्याला काय केलं पाहिजे, कमीत कमीत अडथळा तयार केला पाहिजे. डायग्राम तुमची, ही डायग्राम आहे, ही डायग्राम काढा पूर्ण. आता तुम्हाला विचारतात डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेइकल, व्हेइकलवरती डिफरंट फोर्सेस कोणते कोणते तयार होतात ते, बरोबर. आता या डायग्राममध्येच आहे, पहिलं काय, ट्रॅक, समोर येतं ते ट्रॅक, मधनं येतं ते लिफ्ट, मध्येच लिहिले एरोडायनॅमिक ट्रॅक. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट एरोडायनॅमिक फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हेइकल. हे हा जो फोर्स आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो गाडीवरती तयार होतो आहे. एअर ट्रॅकचा फॉर्म्युला काय, वन ऑफ रो व्ही स्क्वेअर सी डी इन टू ए. रो म्हणजे काय असतं, डेन्सिटी ऑफ एअर, हवा किती घट्ट आहे किंवा घन, हवा किती घनत्व आहे हवेला किंवा घनत्व नाही आहे, म्हणजे हवा मोकळी आहे का घनत्व आहे हवेला, म्हणजे हवा खूप आहे त्याच्यावरती, ते त्याला काय म्हणायचं, डेन्सिटी. व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी, हवेचं स्पीड. सी डी म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ ड्रॅग. जेव्हा आपण ड्रॅग काढणार आहे तेव्हा आपल्याला एक कोणतरी स्टँडर्ड व्हॅल्यू घ्यावी लागते, त्या व्हॅल्यूला काय म्हणायचं, कोएफिशिएंट ऑफ ड्रॅग. आणि ए म्हणजे काय, फ्रंटल एरिया ऑफ व्हेइकल, गाडीचा फ्रंट एरिया, हा एरिया, याचा एरिया, यांचं सगळ्यांची जर तुम्ही गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय भेटतं, ए ड्रॅगची व्हॅल्यू भेटते. म्हणजे गाडीला पुढून हवेमुळं किती प्रॉब्लेम तयार होते, पुढून हवेमुळं किती फोर्स तयार होते, त्या फोर्सलाच काय म्हणतात, एअर ड्रॅग. सिमिलरली साईड फोर्स, जेव्हा साईडने तुम्ही गाडी चालवणार, जेव्हा गाडी तुम्ही टर्न घेणार, तेव्हा साईडने हवेमुळं किती फोर्स तयार होतो आहे, त्या फोर्सला काय म्हणणार तुम्ही, साईड फोर्स. व्हेन व्हेइकल टेकिंग टर्न,
wind forces, wind side force is attached on, acted on vehicle. Wind side force हवेमुळे तुमचे साइडला काय होणार आहे, व्हेकलच्या साइडला तुमचे फोर्स ॲक्ट होणार आहे. साइड व्हील फोर्स इज गिवन बाय सिमिलर वर्चासारखंच फॉर्म्युला आहे, वन हाफ रोच्या जागी रो, व्हीच्या जागी व्ही. इथं फक्त काय आले, सी एस आले. सी एस कोणासाठी आहे, हे साईड म्हणून आहे, म्हणून काय इथं सी एस, कोएफिशिएंट ऑफ साइड फोर्स. ए तोचे एरिया, साइड फोर्सचा एरिया इथं कोणता होता, पुढच्या साईडला, म्हणून कोणता एरिया दिला इथं, फ्रंट एरिया. हा कोणता आहे तुमचा एरिया, साईडला आहे ना, मग कोणता येणार तुम्ही, साइड एरिया ऑफ व्हेइकल. बरोबर, जसं जसे नाव आहे त्याच्यानुसार. सी एस म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ साइड फोर्स. सी डी म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ ड्रॅग. ए कोणता एरिया, याच्यातला एरिया फ्रंटल एरिया. हा याचा कोणता एरिया आहे, साईडला आहे, म्हणून काय म्हटलं आपण, साईड एरिया. नंतर लिफ्ट फोर्स, लिफ्ट फोर्स म्हणजे, लिफ्ट म्हणजे काय, उचलणे. द प्रेशर डिफरन्स बिटवीन टॉप टू बॉटम ऑफ द व्हेइकल कॉजेस द लिफ्ट फोर्स. वरच्या साईडने जेव्हा इकडनं समजा आता हवा चालली आहे, तर आता तुम्ही बघा, इकडनं हवा थोडीशी खाली जाणार आणि इकडनं हवा थोडीशी वरती जाणार. खालच्या साईडने प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे. वरच्या साईडने प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. बरोबर, त्याच्यामुळं काय होणार, तुमची गाडी अशी थोडीशी उचलली जाणार. त्या फोर्सलाच काय म्हणतात, लिफ्ट म्हणतात. बरोबर, द प्रेशर डिफरन्स बिटवीन टॉप ऑफ टॉप टू बॉटम ऑफ व्हेइकल, किंवा टॉप अँड बॉटम म्हटले तरी चालेल, टॉप टू बॉटम ऑफ व्हेइकल कॉजेस लिफ्ट फोर्स. लिफ्ट फोर्स इज मेजर्ड ॲट द सेंटर ऑफ व्हेइकल. लिफ्ट फोर्स कुठे मेजर करतो आपण, सेंटरला मेजर करतो. लिफ्ट फोर्स एल एफ म्हणजे काय, लिफ्ट फोर्स, वन ऑफ रो व्ही स्क्वेअर सी एल ए. आता इथं सी एल लिहिलं, सी एल म्हणजेच काय, कोएफिशिएंट ऑफ लिफ्ट. ए कोणता इथं कुठून मेजर करतो आपण, सेंटरला, म्हणून इथे काय लिहिलं, एरिया, मिडल एरिया ऑफ व्हेइकल. ए म्हणजे काय, मिडल एरिया ऑफ व्हेइकल. आता स्किन फ्रिक्शन, आपल्या गाडीमध्ये जे वेगवेगळे कंपोनंट आहे, त्या कंपोनंटला हवा लागून लागून काय होतं, त्याचं घर्षण होतं, फ्रिक्शन होतं, ते झिजतात. त्या फोर्सला काय म्हणायचं, स्किन फ्रिक्शन. स्किन फ्रिक्शन इज जनरेटेड बाय शिअर स्ट्रेसेस बिटवीन कंपोनंट अँड एअर. एअर त्याच्यामुळं लागल्यामुळं, हवा लागून 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 काय होतं, आपले जे कंपोनंट आहेत ते काय होतं, ते झिजतात. त्याच्यामुळे जी फोर्स तयार होतं, त्याला फोर्सला काय म्हणायचं, स्किन फ्रिक्शन. त्याच्यानंतर तुमचं काय आहे, फोम ड्रॅग. फोम ड्रॅग काय आहे, इट इज जनरेटेड बिकॉज ऑफ लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ व्हेइकल. हे कुठलं, कशामुळे तयार झाले, लॉन्जिट्युडनल सेक्शन. लॉन्जिट्युडनल म्हणजे कोणतं, गाडी तुमची लांब असल्यामुळं तुमचं फोर्स तयार झाला. त्या फोर्सला काय म्हणायचं, फोम ड्रॅग. आणि यॉविंग किंवा बाउन्स फोर्स म्हणजे काय, गाडी जेव्हा तुमची गोज अप अँड डाऊन, गाडीची जेव्हा तुमची वर किंवा खाली जाईल, त्यावेळेस जे फोर्स तयार होणार, त्या फोर्सला काय म्हणायचं, बाउन्स फोर्स. बरोबर, डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉडी झालेले. हा प्रश्न पण विचारू शकता तुम्हाला. एरोडायनॅमिक शेपचं काही सोडू नका, एरोडायनॅमिक शेप या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे प्रश्न तोच आहे. बरोबर, हा तुम्हाला विचारला आहे, स्टेट ॲडव्हान्टेजेस ऑफ एल पी जी अँड सी एन जी. आता सॅम्पल पेपरला विचारलेला प्रश्न, स्टेट ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ एल पी जी अँड सी एन जी ऑपरेटेड इंजिन. फ्युएल कॉस्ट इज लेस. याच्यात काय तुमची कॉस्ट काय, एल पी जी किंवा सी एन जी वापरली तर त्याची कॉस्ट काय असते, कमी असते. त्याच्यामध्ये पोल्युशन काय होते, कमी होते. एफिशियन्सी तुमची काय होते, वाढते. इन मल्टी सिलेंडर इंजिन युनिफॉर्म फ्युएल इज सप्लाय टू ऑल सिलेंडर. मल्टी सिलेंडर इंजिनमध्ये काय होते, जर वापरलं तर तुमचं युनिफॉर्म फ्युएल काय होते, ट्रान्सफर होते. सी एन जी व्हेइकल हॅज, सॉरी